हम लाइक हो तवड़ा काम करतोय बरीच काम आहेत. तुम्ही एक काम करा, थोड्या वेळाने माळ्यावर चढून समय काढा. तुम्ही ते गजऱ्यांचा गुंडाळा व्यवस्थित करा आणि महत्वाचं मिरची लाइटिंग. नाही ऐकून घालतो इथे ऐकायला वेळ नाहीये, भरपूर काम आहे. हा सोफा उचलायचा आहे. हा सोफा सोफाच आहे, एकदम सोफा आहे. तू कठीण करून सांगू नका. उचला, हात लावा, हात लावा, हात लावा, हात लावा. मेहनत करू नका, सोफ्याला हात लावा. हात लावा ना. उचला 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 उचला. काय झालं हे सोफा इकडे? मी उचलत नाही अजून पण. तुम्ही हे पुढे पुढे करणार? सॉरी, उचला उचला इकडे. अरे सोफा का इलेस्टिक है. उचला 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 उचला. काय काय झालं? काय काय झालं? ओरडलत का? असं टाइमपास म्हणून. आता परत का ओरडलत? टाइमपास टाइमपास थ्री. एक मिनिट एक मिनिट, काय चाललंय का तुमचं? सोफा आहे आमचा इकडे. अरे कुठे सोफा आहे, काय चाललंय तुमचं? काय नाही, आम्ही यांच्या बरोबर जरा टाइमपास करत होतो. मामा, टाइमपास करण्याचे पैसे मिळतात इकडे? टाइमपास आम्हाला तर टाइमपास करायचे पैसे मिळाले. एक मिनिट, तुम्ही मी ओळखते तुम्हाला. ते समय काढायला आले आहेत. वेड्या आहात का तुम्ही? हे म्हणजे हे कोण आहेत माहितीये का मंडळी? स्वागत करूया बालभारती उर्फ अभिनेता मनमित पेम आणि दादूस उर्फ मलेरिया उर्फ अभिनेता जयेश चव्हाण यांचं. वा मामा, जरा वय यांचं लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे काय ते द्या. हा, जा ना तुम्ही दोघं जा. मामा जा ना, त्यांच्यासाठी घेऊन या काहीतरी. काय काय घेणार? सरबत. सरबत काफी 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 चीजें लेके आते है, डरो मत, सब लेके. नमस्कार मंडळी, मी मृण्मयी देशपांडे स्वागत करते तुमचं एका भरजरी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात. प्रत्येक भागात आपण साजरी करतो एका देखण्या आणि धमाल लग्नाची गोष्ट. खास तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या कलाकारांना आम्ही पुन्हा एकदा इथे बोहल्यावरती उभं करतो आणि त्यांच्या लग्नातल्या सगळ्या गमती जमती इथे त्यांनाच करून दाखवायला सांगतो. माहीत नसलेल्या अशा एक एक आठवणींचे सोहळे इथे रंगतात. उगीच नाही आम्ही म्हणत, बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न सोनात. अरे अरे सोना सोना सोना, लग्न कोण लावणार तिकडे? अरे मला बघून ठेवतात हे लोक, सोडतच नाहीत. गुरुजी गुरुजी, काय आहे? कधीतरी नीट येत जा ना. हे काय वागण्याची पद्धत? पाहुणे आलेत आपल्याकडे, कधीतरी नीट वागा. अच्छा, हे पाहुण्यात? अरे बापरे, नमस्ते. पण यांचे गुण जुळवायचे आहेत का? तरी काय बोलताय गुरुजी? अगं मग कशासाठी टाइमपास लावलाय? चला पटापटार फोटो दाखवा. हा ठीक आहे, दाखवतो. जरा आजच्या आपल्या वधूवरांचे फोटो बघू द्या. अरे हे काय? हे सिनेमाचं पोस्टर आहे. हे नाही, आजच्या आपल्या वधूवरांचे फोटो दाखवायचे आपल्याला. चेंज करा. अरे काय परत तेच करताय? काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटतोय. तेच आजची जोडी आहे ती. आजची दादा वहिनी आहेत ते. आता माझ्या लक्षात आलं की हा नक्की काय टाइमपास चाललाय ते. एक्झॅक्टली, या जोडीने जो जो टाइमपास केलाय
तो हिट झालाय आणि यांची जोडी आणि प्राजू दगडूची जोडी ही काहीही वेगळी नाहीये. यांचं एकमेकांवरचं प्रेम जसं वाढत राहिलं तसं आमचा टाइमपास पण वाढत राहिला आणि आज इथे येऊन ते पुन्हा लग्न करणार आहेत आणि आमचा टाइमपास सुद्धा पुन्हा येणार आहे तिसऱ्यांदा. वा वा वा. नाही त्याचा एक सॉलिड ट्रेलर आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण प्रचंड उत्सुक आहोत की या टाइमपासमध्ये काय काय असणार आहे. थोडक्यात काय तर आपल्या सेलिब्रिटी कपलचा आणखीन एक टाइमपास आपण सगळेजण पुन्हा एन्जॉय करणार आहोत. पण त्याआधी गुरुजी कळलं ना आता कोण आहे सांगताय ना त्यांचे गुण. ही एकमेव अशी मुलगी असणार आहे की जिचं आपल्या नवऱ्याच्या टाइमपासवर प्रेम असणार आहे. बर. आणि लग्नानंतर त्यांना एक दोन नाही तर बरीच मुलं होणार आहेत. ज्यांची नावं असणार आहेत दगडू, प्राजू, बालभारती आणि मलेरिया. कारण या सगळ्या मुलांना ना मी चांगलीच ओळखू नये, त्यांचे गुणही मला चांगलेच माहिती आहेत. वाटताना हा कच्चा लिंबू वाटेल पण हा असा नटरंग निघेल की जो सारी रंगभाषाच बदलेल. वा 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 गुरुजी वा. मुलीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ती साधी सरळ आणि मॅरेज मटेरियल असेल पण लग्नाच्या नंतर ती एकदम फिल्मी होऊन जाईल. अरे वा क्या बात आहे गुरुजी, क्या बात आहे, किती सुंदर पत्रिका यांची. चला तर मग गुरुजी चला लग्नाच्या तयारीला लागा. हो पण लग्न लावायला मात्र तुम्हालाच बोलवणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या जोडीचं, चिरंजीव रवी जाधव आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी मेघना खैरनार यांचं. सगळ्यांचं सुद्धा आणि रवी आणि मेघना तुम्हा दोघांचं या मंचावरती खूप 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 स्वागत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. तुम्ही दोघांनी प्रेम खूप सिरियसली केलं पण नंतर खूप टाइमपास केला. टाइमपास 1 केला, टाइमपास 2 केला आणि आता टाइमपास 3 तुम्ही लोकांच्या भेटीला घेऊन येत आहे. आणि मला हेही कळलंय की हा जो सिनेमा आहे तो खरं तर तुमच्या खऱ्या आयुष्याचीच गोष्ट आहे. मला तुमच्या दोघांच्या प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे आणि त्या प्रवासातल्या टाइमपास बद्दल सुद्धा मला खूप गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी असं उभं उभं नको, मला वाटतं आपण आमच्या घरामध्ये जाऊया आणि गप्पा मारूया. नक्की या. आपण थेट गप्पा मारायला सुरुवात करणार होतो म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा आपण घरामध्ये येऊया. पण आता सुरुवातीला कांदे पोहेच झाले पाहिजेत असं माझं मन मला सांगतंय. तर मंडळी बँड बाजा वरात कांदे पोहे होऊन जाऊ द्या झी मराठीच्या घरात. प्रथेप्रमाणे आता काय अजून मेघना इथे आलेलीच नाहीये. नाही आपण नाही गप्पा मारायच्या, तिला बोलवलं तर पाहिजे ना. ठीक आहे, जसे जसे बनतील पोहे तसे घेऊन या. लवकर आले पाहिजे, किती वाट बघायची. पोहे झाले की येईल ती. पण पोहे येतात का करता आधी मुळात? पोहे येत असावे ना तिला करता. येतात येतात. बटाटे वगैरे असतील ना ते नाही असं कसं असेल असं नाही ते.
काय माहिती आहे मी काय सांगते पोहे मी एकदा काय चाललंय काय एक मिनिट काय झालं अरे मला बघायला आला तुम्ही सगळे कांदे पोहेचा कार्यक्रम आहे गप्पा मारतोय आम्ही सगळे नाही तू तेव्हा पण असंच केलेलं आणि तुला आठवतं आपलं किती भांडण झालेलं नेक्स्ट दिवशी त्याला आठवत असेल आम्हाला काहीच माहिती नाही बस आणि मला सगळं सांग अगं मला आमची लग्नाआधी 8 वर्ष कोर्टशिप होती त्यामुळे मला बघणं किंवा माझ्याबद्दल माहिती करून घेणं असं कोणाला काही उत्सुकताच नव्हती आणि मी अगदी म्हणजे तयार साडी वगैरे घालून मी माझ्यासाठी साडी घालणं हे खूप डिफिकल्ट टास्क होतं पण मी साडी घालून व्यवस्थित सजून सगळं करून एकदम सोजवळ अशी तयार झाली कांदे पोहे घेऊन आले आणि कोणी माझ्याकडे बघितलं नाही ते त्यांच्या त्यांच्या लग्नाला काय करायचं मग ह्यांना बोलूया ते करूया हे करू सगळे बिझी आणि किती वेळ चाललेलं माहिती आहे मी आपली बसली आहे थोड्याने असं झालं असं मग मी शेवटी उभी राहिले तुम्ही लोक मला बघायला आला कोणी बघायला मी साडी घातली बघितलंच का नंतर तुझ्याकडे डोळे भरून का नंतर तिने तुझ्याकडे डोळे वटारून बघितलं ऍक्च्युली काय ती 8 वर्षामध्ये घरी इतका वेळ येऊन गेली होती बऱ्याचशा फेस्टिवलला पण घरी यायची त्यामुळे ती अशी घरचीच झाली होती त्यामुळे तिच्याकडे पुन्हा असं का वेगळं बघायचं कांदेपोळ्याच्या कार्यक्रमाने त्यामुळे आम्ही सगळे खूप चिल होतो एकमेक अशी गप्प मत होतो सगळे आणि दुसऱ्या दिवशी मी माझं दुसरं रूप दाखवलं पण त्याला ते काय होतं ते कुठलं रूप होत का असं केलं ते आम्हाला बघायचं ती गोड म्हणते का असं केलं चिडते खूप भयानक चिडते माझ्या प्रचंड चिडते ती हो म्हणजे नाही माझा पेशन्स लूज झाला ना की आमच्याकडे सगळे घाबरतात म्हणजे इव्हन सेटवर पण शूटिंग शेड्यूल मध्ये मी फक्त एकदाच चिडते बस होत सगळ्यांना शूटिंग सेटवरचं सांग ना काय काय कशी चिडली होती ती आम्ही सगळे चौघं वगैरे एकत्र बसायचो स्क्रिप्ट वगैरे रिडिंगला व्हॅनिटी आणि तेव्हा एकदा मेघनाताई चिडल्या होत्या आणि पते आला प्रथमेश आणि बोलला मनमीत आता काही तुझी फालतूगिरी आहे ना जी काही ती बंद करायची ते जे तुम्ही स्क्रिप्ट घेऊन बसलेत ना ऍडिशन करायला लगेच आत टाकायचं जे आहे ते करायचं आणि सर सांगतील तसं करायचं आज चुपचाप राहायचं बोललो अरे काय झालं काय ला मेघनाताई चिडलेत ओके 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 सगळे त्या दिवशी एकदम छान आणि त्या दिवशी लवकर पॅकअप झाला सर आपला मला कायम मजा वाटतं तुम्ही इतकं गोड कपल आहात एकतर चिडते वगैरे याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही आहे कारण तुम्हाला मी जेव्हा जेव्हा बघितलेलं ना तेव्हा तेव्हा तुम्ही असे एकमेकांमध्ये अकंठ बुडालेले किंवा ज्या जोडीकडे बघितल्यानंतर एक छान वाटतं ना त्यांच्याकडे बघून पॉझिटिव्ह वाटतं असं वाटतं की अरे हे किती गोड माणसं आहेत तुम्ही त्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहात तर भेट कशी झाली कसं काय म्हणजे एकमेकांना जिंकलत कसं आमचं ते म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट तसं आमचं दोघांची प्रत्येक गोष्ट अपोजिट आहे फॉर एक्झाम्पल म्हणजे अनेक आहेत ती मॅरेथॉनची धावणे रनर आहे ती 21 किलोमीटर धावते मी आयुष्यात चालत पण नाही खाली ती स्कुबा डायव्हिंगची एक्सपर्ट चॅम्पियन आहे तिने more than 100 डाईव्ह केल्या जगभरामध्ये मला स्विमिंग येत नाही ती फायनान्स अकाउंट्समध्ये एक्सपर्ट आहे मला गणिताचा गंधही माहीत नाही काय असतो कसा असतो त्यामुळे आमच्या दोघांमध्ये प्रचंड इव्हन आमच्या दोघांच्या आवडीनिवडी खाण्याच्या सुद्धा कम्प्लिटली वेगळ्या आहेत आणि त्यामुळे आम्ही दोघे इतके अपोजिट लोक असेच भेटलो म्हणजे मला आठवत आहे हिचा भाऊ माझ्याकडे डान्स शिकायला यायचा त्यावेळी मी डान्स करायचो तू डान्स करायचा हो मी खरंच डान्स करायचो त्यामुळे भावाला डान्स शिकवायचो आणि डान्स शिकवता शिकवता भावाची ओळख झाली त्यांनी घरी बोलवलं गणपतीच्या आधी जस्ट नो की त्याला कळलं मी माझं ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून तुम्हाला घरी येतोस का आमच्या गणपतीचं डेकोरेशन करायला त्यांच्या घरी गेलो आणि डायरेक्ट मला थर्माकोल कलर असे आणून ठेवले घ्या करा गणपतीचं डेकोरेशन दॅट वॉज लाईक त्यांच्या म्हणजे मेघाला पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं त्या गणपतीचं डेकोरेशन ते थर्माकोल असं वळवता वळवता ताशण्या लावता लावता पेंट मारता होता मेघाचं मला दिसत होते तिकडे कुठेतरी अशी टाचणी नक्की लागत होती नंतर बिचारायला पूर्ण 8 वर्ष आणि त्याच्यानंतर लग्नानंतरही गणपती डेकोरेशन मात्र आज करायचं कंपल्सरी पण ते तुमचे फोटो आम्ही वाट बघत असतो तुम्हाला माहिती आहे की कधी एकदा सोशल मीडियावरती तुमचे गणपती ची मूर्ती बनवतानाचे फोटो येतील किंवा तुमचं डेकोरेशन चे फोटो येतील याची सगळेजण आम्ही वाट बघत असतो बाप्पा पावला का रे म्हणजे नाही ऍक्च्युली पाहायला गेलं तर आमची बिगिनिंग खूप अशी एकदम साधी सुधी होती म्हणजे मी माझे बाबा मिल वर्कर होते मिलमध्ये काम करायचं
मेघाच्या बाबा बँकेमध्ये काम करायचे, बँकेत मोठे ऑफिसर मोठ्या पोस्टला होते, पण यांच्याकडे गझल्स ऐकल्या जायच्या, गुलजारांची गाणी ऐकली जायची, माझ्या घरी मिथुन चक्रवर्ती बप्पीदांची गाणी ऐकली जायची, माझ्या घरी कायम कोळी गीतं लागलेली असायची, आणि हिच्या घरी अशा खूप अशी सॉफिस्टिकेट छान अशी लता मंगेशकरांची मदन मोहनांची गाणी लागलेली असायची. तर आमच्या दोघांमध्ये गाण्याच्या ऐकण्यापासून एवढ्या लहान लहान गोष्टीत सुद्धा कॉन्ट्रास्ट होता. आणि मी जसं तुम्ही टाइमपास वन मध्ये दगडू पाहिलं असेल की निळी हाफ पॅन्ट, पाया स्लीपर, एखादं नॉर्मल साधं टी शर्ट घेऊन पेपर टाकायचो आणि असं फिरायचो, असं वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये की कधी जे जेमध्ये जाईन किंवा नंतर सिनेमा करेन. पण आय थिंक मेघना लाईफमध्ये आल्यापासून मग त्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. चित्रकला चांगली होती पण त्याला मग याच्या वडिलांचं चॅलेंजची जोड लागली की याचे वडील म्हणाले की जर तुला माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल तर यू हॅड टू डू समथिंग, तुला काहीतरी करावं लागेल लाईफमध्ये, काहीतरी बनावं लागेल. आणि त्यामुळे मग जे जेमध्ये दरवर्षी मग अवॉर्ड्स मिळत गेली आणि मग ते एक्झिबिशन बघायला यायचे, बाबा यायचे. मग आत्ता तुमची ना गोष्ट ऐकताना मला असं वाटतं की ह्यांचं तेव्हा ते सिरियसली चालू होतं, पण कुठेतरी टाइमपास तिकडे लिहिला गेला होता का? कारण मला टाइमपासमधले दगडू आणि प्राजूच आत्ता तुम्ही बोलत असताना माझ्या डोळ्यांसमोर येत आहेत. बऱ्याचशा गोष्टी ॲक्च्युली सिमिलर आहेत, म्हणजे म्हणजे इन टर्म्स ऑफ माझं पेपर टाकणं किंवा ज्यांच्या घरी पेपर टाकायचं ते म्हणायचे कडीला कडीचा आवाज येता का माने, सतत माझ्यासोबत व्हायचं. आणि एकतर मेघा असा मेघाला कधी करून दाखवायचं म्हणून मग यु नो थोडं एज्युकेशन सिरियसली घेणं माझं झालं, किंवा त्याच्या आधी इतकं मी इतकं गंभीरपणे घेत नव्हतो ॲक्च्युली. अशा बऱ्याच त्यातल्या गोष्टी आहेत ज्या आमच्याशी बऱ्याचशा जुळतात. छोटे छोटे त्यातले बरेचसे किस्से आहेत. म्हणजे मला वाटतं टाइमपास फ्रीमध्ये खूप मला माझा एक आवडता डायलॉग आहे की 12वीला मी एक्झामला बसलो नव्हतो परीक्षेला, कारण मला गणित येतच नव्हतं मुळात, मला जे जेमध्ये जायचं होतं तर मी वडिलांना सांगितलं नव्हतं. आणि नंतर मी एक्झामला बसलो नाही आणि वडिलांना ज्यावेळी कळलं तर वडिलांना वाटलं की हा मुलगा वाया गेला. आणि मी असंच एकदा बाबांना बोलतो तर बोललो, पप्पा मी वाया नाही गेलो आहे, मी जे जेची तयारी करतोय. तर बाबा असं बोलतो तर बोलले ते की बेसिकली काय ना भावी की आपल्या घरी साखर जी पडली तर आपण उचलून परत खातो, आपण ती पण वाया घालवत नाही. तू तर माझा मुलगा आहेस, तुला कसं वाया घालू देणे. तर म्हणून टाइमपास दाखवायचा की हा टाइमपास बघा पण हा करू नका. थोडीशी मी पुढे उडी मारतीये तुमच्या रिलेशनशिपमध्ये, कारण अशी पण फार कमी कपल्स असतात की जी एकमेकांवरती विश्वास ठेवून समोरच्याकडे काहीही नसताना तो विश्वास दाखवतात आणि दोघं एकत्र येऊन स्वतःचं असं स्वर्ग उभा करतात किंवा पॅराडाईज बनवतात. तशी तुमची स्टोरी आहे, हो की नाही? हो, अगदी. कारण सुरुवातीला मला माहिती आहे की अगदी छोट्याशा घरापासून तुम्ही सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर आता ठाण्यातलं सगळ्यात सुंदर घर तुमचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. छोटीशी म्हणजे ऍक्च्युली आमचं लग्न अचानक ठरलं, टू व्हेरी फ्रँकली. म्हणजे आम्ही 1998 आमचं लग्न झालं आणि आम्हाला 1998 डिसेंबरला झालं, पण जानेवारीत कोणी विचारलं असतं आम्हाला तुमचं लग्न होणार आहे का यावर्षी, तर आम्ही नाही म्हटलं. आम्हाला माहितीच नव्हतं यावर्षी मी लग्न करणार. अचानक आमच्या वडिलांनी सांगितलं की मला आता हार्ट अटॅक आलाय आणि मी जाणार, तर एक शेवटचा तू एकटाच मुलगा बाकी, जो लग्न बाकी आहे व्हायचं. दोन मला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे, त्यांची लग्न झाली होती, पण काही करू नथिंग डुईंग या वर्षी लग्न करायचं, नाही तर मी गेलो तर तुझं लग्न न पाहता मला जायचं नाही. या लेवलला पप्पानी मला इमोशनल, म्हणजे त्यांनी नाटक केलं का? खरंच ऑलमोस्ट नाटक केलं म्हणू शकतो. खरा हार्ट अटॅक आला नव्हता? नव्हता. ऍक्च्युली बाबांचं सोड, पण मी तुला सांगते गल्लीतली सगळी माणसं आमच्या ओळखीच्या काकू वगैरे कधी करताय लग्न, किराणा मला वगैरे सगळं काय म्हणतात ताई या वर्षी का म्हणलं थांब. तर मग वडील म्हणाले की लग्न झाला यावर्षी, मग हिच्या वडिलांची परमिशन मागायला गेलो, ते म्हणाले की ओके लग्न करा, नो प्रॉब्लम, घर घ्या स्वतःचं. बर. आता स्वतःचं घर म्हणजे जस्ट मी FCB उल्कामध्ये कामाला लागलो होतो आणि घर घेणं म्हणजे इट वॉज नॉट इझी. आम्ही मला अजूनही आठवतं त्यावेळी आम्ही डोंबिवलीपासून 7 किलोमीटरवरती एक दावडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही दोघांनी पहिलं फ्लॅट घेतला आमचा 375,000 आणि ते लोन म्हणजे ते आम्हाला लोन पण देत नव्हते कोणतीही बँकवाले. सो ते काही विमा एजन्सीकडून म्हणजे काही इन्शुरन्सकडून मग इन्शुरन्सवाल्यांकडून लोन घेतलं आम्ही आणि तो पहिला फ्लॅट अजूनही डोंबिवलीमध्ये आहे. आणि मग तिथं आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला आणि मग कळलं की अरे म्हणजे लग्न झालं पण घरी पैसे काहीच देत आपल्याकडे. आहेराचं सांग ना बसलो लग्नात ना, म्हणजे मला ही पद्धतच आवडत नाही. सगळे म्हणतात ना की फुल तुमचे आशीर्वाद हाच आहेर वगैरे, अरे कशाला द्या आहेर. आमचं लिटरली आमचं हनीमून
आणि आमचा जो काय त्याच्यानंतरचे काही दिवस जे आम्ही व्यवस्थित राहिलो ते आहेराच्या पैशांना. एक मिनिट काय तुला काय तुला लाज वाटते का काही? हा तुला इतर वेळी आवरायला जास्त वेळ लागतो म्हणून मी आज निवांत आवरलं तर तू आधीच येऊन बसलास. हा ते कांदे पोहे खायचे होते. अरे मग मला नको का कांदे पोहे? असं काय करतोस तू? मी तिथे वाट बघत बसले तर मला कळलं की मग मी गेला नाचला सगळ्यांना इंट्रोडक्शन वगैरे सगळ्यांचं झालं आणि मी तशीच आहे. काय अर्थ याला? अरे काही अरे वगैरे नाही नाही मला ऐकायचंच नाहीये प्रत्येक वेळी. काय मला सांग तुला आवरायला वेळ लागतो की नाही? लागतो की नाही? माझ्यापेक्षा जास्त नाही. मला नाही ऐकायचं. मी सांगतोय मी काय सॉरी मी एकदम म्हणजे कांदे पोहे मला नाही तुला एकट्याला. हे बघ एवढी साडी वगैरे मी नेसून तयार होते म्हणलं माणूस गेला कुठे माणूस काय? अरे सॉरी मी वेंदळा सरक आता मम्मी गायब कसा होऊ शकतो? माणूस